शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीमुळे आठवड्याभरापासून राज्यात महाभारत सुरू आहे आपण बघतोय आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. आपल्यातले बरेच आमदार संपर्कात असून ते मनाने आजही शिवसेनेत आहेत त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी परत यावं म्हणजे एकत्र बसून बोलता येईल असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना केलंय. उद्धव ठाकरे यात नेमकं काय म्हणालेत आपण बघूयात. आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी इथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येते. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंब प्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कुणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेनं जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटतेय. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू अशी भावनिक साद मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना घातली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे